दरम्यान राम मंदिर सोहळ्यावरून संजय राऊतांनी पुन्हा एकदा निशाणा साधलाय. राम मंदिर सोहळा हा पक्षीय कार्यक्रम झालाय, आम्हाला आमंत्रणाची अपेक्षा नाही असं राऊत म्हणाले. राम पुन्हा वनवासात जातील असं वागू नका असा टोलाही खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावलाय. राम मंदिराच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आणि भाजपमधील संघर्ष सुरूच आहे. मंदिराच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर कुरघोड्या करतात. दरम्यान राम मंदिर सोहळा हा भाजपचा पक्षीय कार्यक्रम झाल्याचा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. तर आम्ही राम मंदिराचे निमंत्रण मिळण्याची वाट बघत नाही बसलो असंही ते म्हणाले. हा पक्षीय कार्यक्रम हा राष्ट्रीय कार्यक्रम असता तर आम्ही त्यात लक्ष घातलं. पक्षीय कार्यक्रम आहे, त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होऊ द्या, त्यांच्या पक्षाचा त्यांना झेंडा फडकवू द्या, गर्भगृहात जाऊन फोटो काढू द्या, आमचं काहीच म्हणणं नाही. प्रभू श्रीराम सगळ्यांचे आहेत. अशा प्रकारचं राजकारण करून प्रभू श्रीरामाला त्रास होईल, त्यांचा आत्म्याला त्रास होईल आणि परत ते वनवासात जातील असं कृत्य करू नका असं माझ्या तर हात जोडून विनंती आहे. आम्ही मंत्री आहोत, पण आम्हाला तर कुठलं आमंत्रण नाहीच आहे. त्याच्यामुळे त्यांना मिळालं की नाही हे मला माहित नाही, पण त्यांनी जे ते राजकारण केलं म्हणजे पत्रिका सुटण्याच्या आधीच त्यांनी जे आम्हाला मिळालं नाही आम्हाला मिळालं नाही आम्हाला मिळालं नाही ते चाललं होतं. मला वाटतं ते तर फारच रोज उठून आमचे राऊत साहेब तर ते सांगत होते आम्हाला दिलं नाही, भारतीय जनता पक्षाचा तो वैयक्तिक कार्यक्रम आहे, असं आहे तसं आहे. पण मी त्यावेळेलाही सांगितलेलं होतं की राष्ट्रीय अध्यक्ष जे मोठ्या पक्षांचे राष्ट्रीय पक्षांचे त्यांना सर्वांना आमंत्रण आहे. आता शिवसेना राष्ट्रीय पक्ष ठाकरे गट हा होत नाही कारण त्यांच्याकडे चिन्ह नाही, त्यांच्याकडे पक्षाचं नाव नाही, त्यांच्याकडे आता आमदार खासदार उरले नाही, दोन चार पाच राहिलेले आहेत. त्यामुळे ते त्यांना मला वाटतं अपेक्षित नसेल, पण केंद्र सरकारने दिलं असेल तर त्यांनी विचार करावा जायचं की नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.